नमस्कार, मी दुर्वा कांबळी, माझे कोकणच्या बुलेटिन मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते। बुलेटिनच्या सुरुवातीलाच नजर टाकूया हेडलाईन्सवर। रत्नागिरी शहराच्या नळपाणी योजनेबाबत धक्कादायक खुलासे समोर। बनावट कागदपत्रांच्या आधारे ठेका मिळवल्याचा ठेकेदार अन्वी कन्स्ट्रक्शनवर करण्यात आलाय आरोप। रिलायन्स कंपनी विरोधात आझाद मैदानावर उपोषण। कायमस्वरूपी नोकरीपासून वंचित राहिलेल्या प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांचे उपोषण। अलिबागमध्ये कुरुळच्या खाडीत कोकण बार्ज कंपनीकडून खोदकाम। ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर महसूल आणि वन विभागाने केला पंचनामा। मालवण तालुक्यातील पोईप नाक्यावर शिवसेना भाजप कार्यकर्ते आमने सामने। होऊ द्या चर्चा कार्यक्रमात, पोईप मधील घटनेने तणाव। आणि प्रत्येक शाळांमध्ये आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यशाळा घ्या, जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी दिले निर्देश। आता पाहूया सविस्तर वृत्त। रत्नागिरी शहरात पाण्याची भीषण टंचाई जाणवत आहे। शीळ धरणातील जॅकवेल कोसळल्यानंतर रत्नागिरीतील पाणी प्रश्न अधिक जटिल झालाय। याच पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या पाणी प्रश्नाबाबत घटना समोर येत आहेत। सुरुवातीपासूनच गाजत असणारी रत्नागिरी शहराची नळपाणी योजना आता जवळजवळ पूर्ण होत आली असताना एक धक्कादायक माहिती पुढे आली आहे। राष्ट्रवादीचे मिलिंद कीर आणि निलेश भोसले यांनी पत्रकार परिषद घेत या नळपाणी योजनेबाबत काही धक्कादायक कागदपत्र समोर आणली आहेत। नळपाणी योजनेचा ठेका मिळवण्यासाठी ठेकेदार अन्वी कन्स्ट्रक्शन्स यांनी कोल्हापूर सांगली आदी भागातील शासकीय कार्यालयातून खोटी कागदपत्रे बनवून त्या बनावट कागदपत्रांच्या आधारे हा ठेका मिळवल्याचा आरोप महेश ज्ञानदेव थिटे सोलापूर यांनी केला असून याबाबत दाद मागण्यासाठी थिटे यांनी रत्नागिरी कोर्टात धाव घेतल्याची माहिती माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी दिली आहे। याच्या व्यतिरिक्त काय फरक पडणार नाही। एमजीपीने चुका त्रुटी ज्या झाल्या त्या झाल्याच आहे, परंतु त्या जरी झाल्या असल्या तरी ज्या लाईन टाकायच्या आहेत त्याला फक्त कालावधी जास्त लागू शकतो, याच्या व्यतिरिक्त काय लागू शकत नाही। आता आपण बघितलं असेल की कालावधी तर आपल्याला 2 वर्षाचा होता, आपण 6 वर्ष घेतले, अजून आणखी 6 महिने वर्षभर लागेल, कारण अजून जवळजवळ बऱ्याच मार्वलचे 13.5 मीटरचं पाईपचं काम चालत होतं। माझं तेच म्हणणं आहे की रत्नागिरी नगरपालिकेमध्ये ज्या काय नवीन म्हणजे जुनी गटार फोडा नवीन गटार बनवा ही योजना जी आली होती, ती जी करोडो रुपये त्याच्यामध्ये पाड्यामध्ये गेले, ते जर 2-4 कोटी रुपये टाकले असते तर ती नळपाणी योजनेचं लाईन जोडून झाली असते। यांच्यामध्ये दुसरं काय झालंय की आता ना, पण ती त्यांनी नगर ह्यानी आपल्या माझ्या माहितीप्रमाणे जीवन प्राधिकरणाने ती बदलली। त्यांनी काय म्हटलं की आपल्या भागामध्ये खाली जे समुद्र किनारपट्टी आहे आपल्याकडे रस्किन पार्क लवकर होतं आणि जो सी आय लाईन आहे कास्ट लाईनची, तर त्याच्यामध्ये आतमध्ये गार्ड असणं म्हणा किंवा त्याच्यामध्ये रस्किंग येणं किंवा त्याचा आकार कमी होणं हा जास्त प्रमाणात होतो, तर ते ही लाईन बरेच वर्ष टिकावी ज्याच्यासाठी त्यांनी काय म्हटलं की तुम्ही सी आय पेक्षा एस डी पीत टाका, एस डी पीचं पण काही प्रॉब्लेम नाही, त्याच्याऐवजी हे टाकली लाईन तर चालेल, पण त्याचा फिक्सर इफिशियन्सी म्हणतो ना ती त्याला जास्त आहे आणि ह्याला कमी होते, म्हणजे कालांतराने ही लाईन भरून मग ते परत योजना खराब होणार, तर त्याच्यासाठी त्याने एस डी पीच टाका म्हटले आणि त्याला रस्टिंग होण्याचं काही कारण नाही। बाकी फक्त त्याचं एकच आहे की ते फ्युजन जर व्यवस्थित असेल तरच ते टिकतं। आयपीसीएल रिलायन्स नागोटणे कंपनी परिसरातील आस्थागायत कायमस्वरूपी नोकरीपासून वंचित राहिलेल्या प्रकल्पग्रस्त प्राधान्य प्रमाणपत्र धारकांच्या न्यायाचा संघर्षमय लढा वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन प्रणित भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्था चोळे ते नागोटणे यांच्या संयुक्त माध्यमातून नेते ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनात सुरू होते। प्रकल्पग्रस्तांच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर
जिल्हाधिकारी रायगड यांनी प्रशासकीय स्तरावर प्रकल्पग्रस्तांच्या प्राधान्य प्रमाणपत्राची पडताळणी करून प्रशासकीय अहवाल तयार केला असून तो प्रशासकीय अहवाल दिनांक 15 ऑक्टोबर 2022 रोजी पुढील कारवाई करता विकास आयुक्त उद्योग विभाग महाराष्ट्र राज्य तथा मंत्रालय मुंबई येथे पाठवला। मात्र प्रकल्पग्रस्त प्राधान्य प्रमाणपत्र धारक यांच्या न्यायाची संयुक्त बैठक घेण्यासाठी तारीख ठरवण्यात येतात। मात्र आज तागायत एकही निर्णायक बैठक विकास आयुक्त उद्योग विभाग अथवा प्रधान सचिव उद्योग विभाग मंत्रालय मुंबई यांच्या माध्यमातून झालेली नाही। सदरील विषयात संयुक्त निर्णायक बैठकीचे आयोजन होणे कामी विलंब होत असल्याकारणास्तव प्रकल्पग्रस्त प्राधान्य प्रमाणपत्र धारक आझाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषणाला बसले आहेत। यावेळी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी भेट घेऊन प्रकल्पग्रस्तांशी चर्चा केली। चर्चेअंती रिलायन्स कंपनी विरोधात प्रकल्पग्रस्तांच्या उपोषणाला पहिल्या दिवशी तात्पुरत्या स्वरूपाची स्थगिती देऊन पुढील तारीख 12 ऑक्टोबर देण्यात आली आहे। 3/10/2023 रोजी आझाद मैदानामध्ये उपोषण चालू केलेलं आहे, आमरण उपोषण। पाणी पिणार बाकी बिनकुल काही खाणार नाही। आमची जाहीर मागणी आहे, नागोंडा रिलायन्स कंपनीने 435 प्रकल्पग्रस्तांना नोकरी देणे। या मागणीसाठी माननीय मुख्यमंत्री महोदय साहेब एकनाथ शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली नागोंडे रिलायन्ससोबत बैठक घेणे किंवा माननीय प्रधान सचिव मंत्रालय मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात यावी अशी आमची ठाम मागणी आहे। तसेच नागोंडा रिलायन्स कंपनीने श्री गंगाराम माया मिनमिने यांना निलंबित केलं आहे, त्यांना ताबडतोब ड्युटीवर घेणे, तोपर्यंत आम्ही ठेवलेलं आंदोलन मागे घेणार नाही। आमचा लढा हा जवळपास 36 वर्षापासून हा लढा चालू आहे। अद्याप आम्हाला कधीच कोणी न्याय दिला नाही, पण ॲडव्होकेट बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा आंदोलन आमचा चालू आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला कुठेतरी दिसते की आमच्या या विषयाला पूर्णविराम लवकरच होणार आहे। आत्ताच ॲडव्होकेट मोरे साहेबांनी सांगितल्याबद्दल की बाळासाहेबांबरोबर चर्चा झालेली आहे आणि त्या चर्चेच्या अनुषंगाने आम्हाला कुठेतरी दिसते की आम्हाला हा न्याय हा निश्चित आहे। जो लढा आहे हा साधारण 35 वर्षापासून हा साधारण 35 ते 40 वर्षापासून हा भूमिपुत्रांचा लढा आहे। त्यांना आश्वासन देण्यात आलं होतं की ज्यावेळेस त्यांच्या जमिनी ह्या शासनामार्फत घेतल्या जातील आणि त्यांना त्या बदल्यात नोकरी दिली जाईल, परंतु आज रोजीपर्यंत काही जणांना नोकरी दिल्या, परंतु ज्या भूमिपुत्रांना ज्या शासनामार्फत ज्या जमिनी गेल्याबद्दल त्यांना ज्या नोकऱ्या मिळायच्या होत्या ते आश्वासनं आज 35-40 वर्ष त्यांच्या 1 ते 2 पिढ्या गेल्या, परंतु अजूनही त्यांना नोकऱ्या मिळालेल्या नाही आहे। यांनी आतापर्यंत प्रचंड लढे उभारले, प्रचंड मोर्चे केले, त्यामध्ये त्यांच्यावर बऱ्याच केसेस झाल्या, परंतु आज रोजीपर्यंत त्यांचा कुठलाही जो शासकीय जो नोकरी संदर्भातला जो विषय होता तो निकाली निघत नव्हता। परंतु माननीय प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली साधारण 9 महिन्यापासून हा लढा पुन्हा त्यांनी सुरुवात केली आहे आणि त्या लढ्याला आता जवळपास असं दिसतं की आता तो शासन त्याला कुठेतरी मान्यता देते, कलेक्टरकडून काही अहवालसुद्धा आपल्या संदर्भात फेवरेबल आलेले आहेत। अलिबाग जवळील कुरुळ येथील कोकण बार्ज कंपनी रात्रीच्या वेळी खाडीत खोदकाम करत असल्याचा आरोप कुरुळ ग्रामस्थांनी केला आहे। तसेच किनारपट्टीवरील खारफुटीची कत्तल केल्याची देखील तक्रार या ग्रामस्थांनी केल्यानंतर कंपनीच्या या कारनाम्याचा पंचनामा वनविभाग आणि महसूल विभागाने केला आहे। त्यात ग्रामस्थांच्या आरोपात तथ्य असल्याचे समोर आले आहे। कुरुळ खाडी किनाऱ्यावर कोकण बार्ज नावाची जहाज बांधणी कंपनी कार्यरत आहे। या कंपनीमुळे आमची पारंपरिक मासेमारी संपुष्टात आल्याचा आरोप बऱ्याच वर्षापासून स्थानिक ग्रामस्थांनी केलाय। कुरुळच्या खाडीत मिळणाऱ्या शिवल्या देखील गायब झाल्या आहेत। कंपनी जे खोदकाम किंवा इतर उपद्व्याप करते त्यासाठी सर्व परवानग्या थेट दिल्लीतून आणत असल्याचे सांगते। ही कंपनी ग्रामपंचायतीलाही जुमानत नसल्याचे सरपंच सुलभा पाटील यांनी सांगितले आहे। मागील काही दिवसांपासून कोकण बार्ज रात्रीच्या वेळी समुद्रात खोदकाम करत असल्याचे गावकऱ्यांच्या निदर्शनास आले। खोदकाम करताना कांदळवनाचीही मोठ्या प्रमाणात तोड करत असल्याचं लक्षात आल्यानंतर ग्रामस्थांनी वनविभाग आणि तहसीलदारांकडे याची तक्रार केली। मंगळवारी वनविभागाचे अधिकारी आणि महसूल विभागाचे तलाठी यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली। यावेळी कंपनीचे मोठ्या प्रमाणात खोदकाम सुरू असल्याचे या अधिकाऱ्यांनी पंचनाम्यात नमूद केले। पंचनामा सुरू असतानाच संबंधित कंपनीचे अग्रवाल नावाचे मालक या ठिकाणी आले आणि गावकऱ्यांना आपल्याकडे सर्व परवानगी असल्याचे सांगितले। तसेच जर काही नुकसान झाले तर तुम्हाला जबाबदार राहावे लागेल असेही ते म्हणाले। समुद्रात खोदकाम करण्याची
तसेच खारफुटी तोडण्याची परवानगी दिली कोणी असा प्रश्न संतप्त गावकऱ्यांनी यावेळी संबंधित कंपनीच्या मालकाला केलाय. या घटनेनंतर याबाबत तातडीची ग्रामसभा आयोजित करण्यात येणार असून त्यानंतर तहसीलदार कार्यालयासमोर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती ग्रामस्थांकडून देण्यात आली आहे. कांदिवली येथील बिल्लाबंग इंटरनॅशनल स्कूलच्या संगीत शिक्षकावर सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आलाय. या प्रकरणी बिल्लाबंग इंटरनॅशनल स्कूलवर मनसेने मोर्चा काढला, मात्र FIR दाखल झाल्यानंतर चारको पोलिसांनी काल रात्री संगीत शिक्षकाला पास्को कायद्यान्वये अटक केली आहे. मनसे कार्यकर्त्यांनी शाळा विभागाची भेट घेऊन संगीत शिक्षकाच्या निलंबनाची मागणी केली आहे. मनसे नेते अखिल चित्रे आणि दिनेश साळवी मनसे कार्यकर्त्यांसह शाळेत पोहोचले, त्यावेळी शाळेबाहेर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शिक्षक पेशाला काळिंबा फासणारे प्रकरण आता काल या बिल्लाबंग शाळेमध्ये घडलेलं आहे. या शाळेतले म्युझिक टीचर आहेत ते, त्यांनी एक सातवीत शिकणाऱ्या मुलीची अतिशय घृणास्पद पद्धतीने छेडछाड केलेली आहे. त्याची आता आम्हाला कळलं की चारको पोलीस स्टेशननी पोस्को अंतर्गत FIR घेण्यात त्याला अरेस्टही केलेला, अटकही केलेला, कायदेशीर कारवाई करून ते प्रोसेस चालू आहे. परंतु असे शिक्षक अशा प्रकारच्या शाळेमध्ये नसावेत, त्यांना शाळेने निलंबित करावं याच्यासाठी आम्ही या ठिकाणी भेटायला आलो. तिथे प्रिन्सिपलने आम्हाला सांगितलं की तो जो शिक्षक आहे मुझिकचा, आम्ही आमचा शाळेचा नाही आहे, आम्ही एकाला मुझिक कंपनीला बाबा इकडे शिक्षणासाठी कॉन्ट्रॅक्ट दिलेलं, त्या कॉन्ट्रॅक्ट खात्यातला तो शिक्षक म्हणा आम्हाला त्याचं काय माहिती नाही, आम्ही मुलं तुमच्या भरोश्यावरती पाठवतो, सर्वस्व शाळा जबाबदार आहे याला, तर तुम्ही त्याला काढता नाही बोलता. जर त्यांनी काढलं नाही तर आम्ही ते मुझिक कंपनीचं कॉन्ट्रॅक्टच आम्ही रद्द करून टाकू आणि अशा प्रकारचं कधी पुढे घडणार नाही याची पूर्ण दक्षता आम्ही घेऊ. होऊ द्या चर्चा विचारा प्रश्न या शिवसेना उबाटाच्या मालवण तालुक्यातील पोईब नाक्यावरील जाहीर कार्यक्रमात शिवसेना भाजपा कार्यकर्ते एकमेकांसमोर आले. स्टेजवर शिवसेना नेते गुरुनाथ खोत आणि आमदार वैभव नाईक असतानाच भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, जिल्हा बँक संचालक बाबा परब, भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिरंदकर, संतोष गावकर, अशोक तोडणकर, महेश मांजरेकर आदींनी भाजपा कार्यकर्त्यांसह कार्यक्रमस्थळी जात मोदी मोदी नारे दिले. त्यावेळी काही काळ वातावरण तंग झाले. पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी पोलीस फोर्ससह तात्काळ घटनास्थळी जात दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना आवर घातला. शिवसेना उबाटाच्या वतीने आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोदी सरकारचा पोलखोल करणारा होऊ द्या चर्चा विचारा प्रश्न हा थेट कार्यक्रम जनतेत जाऊन घेण्यात येत आहे. त्यासाठी शिवसेना नेते गुरुनाथ खोत हे सिंधुदुर्ग संयोजक म्हणून चोख नियोजन करत आहेत. मालवण तालुक्यातील पोईब नाका येथे होऊ द्या चर्चा जाहीर कार्यक्रम सुरू असताना भाजपा पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांसह जाऊन मोदी मोदी नारे देत शिवसेनेचा कार्यक्रम उधळण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे काही काळ या ठिकाणी वातावरण विस्कळीत झालेलं पाहायला मिळालं. प्रत्येक शाळांमध्ये आपत्ती व्यवस्थापन देण्यासाठी कार्यशाळा घ्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी M. देवेंद्रसिंग यांनी दिले आहेत. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या सुकाणू समितीच्या बैठकीमध्ये ते बोलत होते. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पूजार उपस्थित होते. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्या अनुपमा तावशीकर यांनी संगणकीय सादरीकरण करून माहिती दिली. निपुण भारत अभियान अंतर्गत जिल्हा व तालुका स्तर स्त्रोत गट निर्मिती करून ऑनलाईन कार्यशाळा घेण्यात आली, त्याचबरोबर निपुण मित्र कार्यशाळा ऑनलाईन घेण्यात आली. बालसभा, पालकसभा आणि ग्रामसभेबाबतही आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला प्राथमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, मुख्याधिकारी तुषार बाबर, अधिव्याख्याता राजेंद्र लठ्ठे, दामले विद्यालयाचे शिक्षक रवींद्र शिंदे, प्रशासन अधिकारी सुनील पाटील आदी उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फोंडाघाट हवेली नगर येथील भरवस्तीत रात्रीच्या वेळी बिबट्या आढळून आलाय. दुचाकीवरून जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराला बिबट्याचे दर्शन झाले. घाबरलेल्या अवस्थेत असणाऱ्या दुचाकीस्वाराने तेथीलच रहिवासी असलेल्या पंढरीनाथ गुरव यांना याबाबतची फोनवरून माहिती दिली. गुरव यांनी त्यांच्या राहत्या घरी लावलेल्या CCTV फुटेजमध्ये तपासले असता त्यांच्या घराच्या मागील बाजूस बिबट्या वावरत असल्याचे दिसून आले. गुरव यांनी तात्काळ वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती दिली असता कर्मचारी येईपर्यंत बिबट्या तेथून निघून गेला.
मागील काही दिवसांपूर्वी याच परिसरात बिबट्याचे पिल्लू मृत अवस्थेत रस्त्यावर आढळून आले होते, त्यामुळे परिसरात बिबट्याचा वावर असल्याचा संशय व्यक्त केला जात होता। मात्र सीसीटीव्ही फुटेजमध्ये बिबट्याचे प्रत्यक्ष दर्शन झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले। ग्रामीण भागांमधून अंगावर घेण्यासाठी आजही गोधडीचा वापर केला जातो। काळाच्या ओघात ब्लँकेटची मागणी मोठी असली तरी गोधडी शिवून घेऊन ती वापरणारे आजही अनेक जण आहेत। मुस्लिम समाजात तर या गोधड्या नवविवाहितांस भेट देण्याची परंपरा आहे। अशा नक्षीदार गोधड्या शिवण्याचे काम महाड तालुक्यातील कांबळे तर्फे महाड येथील सालेबिया हुजरूक या करत आहेत। कपड्यांचे बारीक तुकडे जोडत गोधडीचे शिवणकाम वयाच्या 72व्या वर्षी सालेबिया हुजरूक करीत आहेत। जवळपास 3 ऑपरेशन आणि हृदयाचा आजार सोबत असताना देखील सालेबिया यांची नजर आजही तीक्ष्ण आहे। 40 वर्षापूर्वींची शिलाई मशीन पायाने चालवत त्या कपड्यांचे छोटे छोटे तुकडे जोडत यंत्राला लाजवतील अशा प्रकारचे नक्षीकाम करत गोधडी शिवणकाम करत आहेत। आज सालेबिया हुजरूक यांच्या गोधड्यांना महाड तालुक्यासह म्हसळा श्रीवर्धन मधून देखील मोठी मागणी आहे। रायगड जिल्ह्यातील इसने कांबळे इथे एक छोटस गाव आहे। या गावामध्ये एक 70-72 वर्षाच्या आई आहे, त्यांना ही गोधडी शिवण्याची जी काही आवड निर्माण झाली ती आवड त्यांच्या मावशीपासून झाली। परंतु त्या गोधडी शिवताना काय काय त्यांचा अनुभव येतो त्यासाठी आपण आज त्यांच्याकडनं जाणून, जी गोधडी तुम्ही शिवता ही गोधडी शिवताना या वस्तू काय काय लागतात तुम्हाला? वस्तू डॉलर धागा लागते, 9 नंबर सुई लागते, तवा ती बारीक गोधडी शिलाई येते तिनाने, बाकी असं कैची धागा हे असं लागते शिवताना। आणि ही काय 15-20 तुम्हाला मावशी मावशीनी कलाकंद असं दाखवलं मला, ते आमच्या मावशीच्या हिनाने मी शिकलो। 13 वर्षापासून ही मी शिलाई करते। आता माझी वय 72 वर्षाची आहे, पण मला तिची ती आदत आहे, ते मला करायच लागते। मला जमान खावा सगळं आठवण मी बसता। जोपर्यंत गोधडी शिवत नाही तोपर्यंत तुम्हाला चैन पडत नाही, म्हणजे असं वाटत असतं की गोधडीवर शिवायला कधी जाते मी, असं का तुम्हाला जाणवतं का? हो असं वाटते, कधी मी जवान करेन कधी जाऊन गोधडी शिलाई करे बसेन। अगदी 2-3 तास जवान करायला गेले ते पुरा दिवस माझा गोधडीत जाते शिलातला। आणि ही काय 15-20 दिवसाशिवाय काही गोधडी होत नाही। साधारण ही गोधडी दिल्यानंतर लोक तुमच्याकडे जी गोधडी घेऊन गेल्यानंतर ही कुठल्या कार्यक्रमासाठी वाप दिली जाते? ती लग्नाच्या साठी येते आमच्या मुलींना द्यायला, तेव्हा त्यांना ते आवडतात म्हणून ती मासे पाठवतात। मुस्लिम समाजामध्ये की हिंदू धर्मामध्ये ह्या गोधड्या जास्त वापरल्या जातात? मुस्लिम समाज आणि हिंदूच्या यातल्या काही छोट्या साठी नेऊन आपल्या असा कोण मेहमान विमान आला त्याशी दाखवतात, बाकी असा। पण आमच्या हातल्या मुस्लिमला लग्नातल्या मुलीला कोण 5 देते, कोण 7 देते, कोण 10 पण गोधड्या शिवून देतात। कुठे कुठल्या गावागावांमध्ये या गोधड्या दिल्यात तुम्ही आतापर्यंत? आता मी 15-12 दिवसातल्या वहू टोल इतर अशी कवर बनवून गोधडीचे कडून दिले 5-5। आता शिवायला पण माशीच आलं। यासोबतच वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची। भेटूया नवीन बातमीपत्रासह। तुम्ही पाहत रहा माझे कोकण।